24 मई को संपन्न होने वाले पनवेल मनपा चुनाव के लिए जहां भाजपा आरपीआई के साथ मैदान में उतरी है, तो वहीं पिछले कुछ महीनों में हुए चुनाव में अच्छा प्रदर्शन करने वाली शेकाप अर्थात शेतकरी कामगार पक्ष कांग्रेस और एनसीपी की आघाड़ी के साथ पनवेल के पहले मनपा चुनाव में अपना दमखम दिखाएगी। शेकाप नेता एवं पूर्व विधायक विवेक पाटिल की माने तो पिछले 7 महीनों में हुए पनवेल अर्बन बैंक चुनाव, कृषि उत्पन्न बाजार समिति, कोकण मतदार शिक्षक संघ चुनाव और जिला परिषद चुनाव में शेकाप आघाड़ी को मिले अद्भुत सफलता के मद्देनजर मनपा चुनाव में शेकाप आघाड़ी अव्वल रहेगी। शेतकरी कामगार पक्षानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वर्ष आघाड़ी करून आम्ही हे निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे। गेल्या 6-7 महिन्यामध्ये आम्ही आघाडीच्या माध्यमातून 5 निवडणुका लढवल्या आणि त्या 5ही थंपिंग मेजॉरिटीने आम्ही जिंकल्या। पहिली पनवेल अर्बन बँकेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि आघाडीच्या 17 जागा आल्या आणि भाजपला 0 जागा आली। कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलमध्ये सुद्धा आम्ही 17 जागा जिंकल्या आणि त्या ठिकाणी भाजपला 0 जागा मिळालेली आहे। त्याच्यानंतर कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये सुद्धा आमचे बाळाराम पाटील हे फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि भाजपचा उमेदवार 5व्या नंबरवर गेलेला आहे। त्याच्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही आघाडी थंपिंग मेजॉरिटी निवडून आलेले आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः प्रचाराला येऊन सुद्धा पनवेलमध्ये आणि रायगडमध्ये त्यांना काय फारसं यश आलेलं नाही। संपूर्ण जिल्ह्यात फक्त त्यांना जिल्हा परिषदेच्या 59 फक्त 3 जागा मिळाल्या। त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाला मात्र या ठिकाणी 27 जागा मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 22 जागा मिळाली। आणि ह्या सगळ्या जागांचा विचार करता मुख्यमंत्री ज्या मतदारसंघात प्रचाराला आले होते त्या मतदारसंघात सुद्धा आमचा शेतकरी कामगार पक्षाचा म्हणजे आघाडीचा विजय झालेला आहे। त्याच्यानंतर झालेल्या गव्हाण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचं पाणीपत करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे। आणि ही जी आत्तापर्यंतची जी आमची विजयाची परंपरा सुरू झालेली आहे ही पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा 100% आम्ही चांगल्या मेजॉरिटीनं या ठिकाणी सत्तेवर येऊन भाजपचा या ठिकाणी पानिपत केल्याशिवाय ठेवणार नाही। आगे उन्होंने कहा कि पनवेल मनपा चुनाव के लिए शेतकरी कामगार पार्टी और आघाड़ी में सीटों का बंटवारा भी हो चुका है। जहां शेकाप 48 सीटों पर लड़ेगी तो वहीं कांग्रेस 18 और एनसीपी 12 सीटों पर चुनाव लड़ेगी। आमचा तिढा जो आहे तो खराबचा तिढा नव्हता, कारण आम्ही एक प्रिंसिपल ठरवलेलं होतं का जो कार्यकर्ते चांगले काम करणारे आहेत, ज्यांनी समाजाची चांगल्या पद्धतीने सेवा केलेली आहे, त्याच कार्यकर्त्यांना आपण उमेदवारी द्यायची, मग त्याच्यात ते कुठल्याही राजकीय पक्षाचे आहेत हे न पाहता। त्याच्यामुळं आता आमची कालच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। शेतकरी कामगार पक्षाला 48 जागा आहेत, काँग्रेसला 18 जागा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा आहेत, असं 78 जागाचं आमचं वाटप झालेलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आमची 78 उमेदवारांची नावं आम्ही जाहीर करू। वहीं उन्होंने जनता से अपील करते हुए यह कहा कि अगर जनता शेतकरी कामगार पार्टी और आघाड़ी को चुनकर देगी तो एक वर्ष के भीतर ही पनवेलकरों की पानी, स्वच्छता और रास्तों की समस्या को दूर करेंगे। नहीं, जनते अपील करना रहो कि मूलभूत गरजा का है तो पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न आम्ही सत्तेवर आल्यापासून 1 वर्षाच्या आत सोडवू असं माझं जनतेला अपील आहे। जनतेला माझं जाहीर या ठिकाणी विनंती आहे का आम्ही हे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही। आता त्याचा संपूर्ण मास्टर प्लॅन आमच्याजवळ आहे। आजचं महानगरपालिकेचं बजेट हे 1200 कोटीचं आहे, आपण आता नुकताच कमिशनरांनी त्या ठिकाणी प्रशासनाने काढलेलं आहे। 1200 कोटीचा प्लॅन जो आहे, 1200 कोटीचं जे बजेट आहे महानगरपालिकेचं, येत्या 3 वर्षामध्ये ते आम्ही 5000 कोटीपर्यंत नेऊ आणि स्वतःचं उत्पन्न आम्ही 5000 कोटीपर्यंत नेऊ, ही सारी कामं निश्चितपणे केली जाणार। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।